परमेश्वर जाके आमदार आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी पक्ष प्रवेश आपण पाहत आहोत आणि आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेबांचं स्वागत आहे. उपस्थित असलेले सर्व विसुंब्याचे माझ्या समोर असलेले सर्व नवनिर्वाचित सदस्य ज्यांच्या प्रवेशासाठी आपण सर्वजण अतिशय जोमाने उत्साहाने इथे उपस्थित राहिल्या त्या सर्व बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतो. नितीन भगत आपण, मुकेश भगत आपण आणि आपल्या बरोबरही जे सर्व कार्यकर्ते आज खऱ्या अर्थाने गेले कित्येक दिवस आपल्या मनामध्ये होतं की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आपले आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब, तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अरुणशेठ भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने विकासाची गंगा जे काम चालू आहे त्या कामामध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांना सहभागी व्हायचं होतं आणि निश्चितच आज उद्या करतानी अतिशय चांगला दिवस आजचा आलेला आहे आणि निश्चितच आपण ज्या विश्वासाने आज जो पक्षप्रवेश करत आहात तो येणाऱ्या काळामध्ये आपण केलेला पक्षप्रवेश हा उसरली गाव आणि उसरली नगरीमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागामधून आलेले जे आपले सर्व भाऊ बहिणी आहेत किंवा देशामधून सुद्धा जे आलेले आपले सर्व भाऊ आणि बहिणी आहेत त्यांच्यासाठी आमदार साहेब ज्या पद्धतीने काम करतात आणि निश्चितच आपण सर्वांनी आमदार साहेबांच्या कामावर प्रभावित होऊन आज पक्षप्रवेशाचा जो निर्णय घेतलाय मी भारतीय जनता पार्टी पनवेल तालुक्याच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत करतो. साहेब यापूर्वी सुद्धा आपण उसरली नगरीच्या संदर्भामध्ये 2 बैठका याच हॉलमध्ये घेतलेल्या आहेत आणि निश्चितच आपल्याला आगमन ज्या दिवशी या उसरली गावामध्ये झालं तेव्हापासून निश्चितच कामाला एक वेगळ्या प्रकारची अशी गती देण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली आमच्या सारखे कार्यकर्ते सातत्याने ते करत असतो. येणाऱ्या काळामध्ये इथल्या लोकांच्या ज्या पहिल्यापासूनच्या ज्या मागण्या होत्या त्या अनेक मागण्यांना आपण गती दिलेले, काही कामं पूर्ण सुद्धा झालेली आहेत आणि काही कामं पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. त्याच्यामध्ये विचुंब्या नदीवर जो होणारा जो ब्रिज आहे, कारण त्या ब्रिजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नोकरदार वर्ग जो मुंबईवरून इथे शिफ्ट झालेला किंवा महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून भागातून इथे आलेला प्रत्येक नोकरदार वर्ग त्याला कामानिमित्त मुंबईला जावा लागतो आणि तेथे भेडसावणारा मुख्य प्रश्न होता तो ट्रॅफिकचा, कारण जो जुना ब्रिज होता तो अरुंद होता परंतु आमदार साहेबांच्या माध्यमातून तो काम सुद्धा मोठ्या जोमाने चालू झाल्यानं येत्या काही महिन्यांमध्ये तो काम पूर्ण होईल आणि नुसता ब्रिज पूर्ण नाही होणार तर त्या ब्रिजला संलग्न असणारे जे 2 रस्ते आहेत, मग तो एक विचुंब्या गावामधून असेल वरच्या साईडने असेल आणि एक डॉमिनिकच्या साईडने असेल, असे दोन्ही रस्ते एक आपला घरकुलच्या इथे येणार आणि दुसरा रस्ता आपल्या रेल्वेच्या ब्रिज रेल्वेच्या बोगद्यापर्यंत येणार. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारची कामं इथे चालू आहेत. त्याचबरोबरीने आमदार साहेबांच्या आमदार निधीमधून सुद्धा किंवा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमधून इथे कामे चालू आहेत. येत्या काही दिवसांमध्ये अजून सुद्धा बरीचशी कामं प्रगतीपथावर येतील, काही टेंडरमध्ये आहेत, काही टेंडर झालेले आहेत. त्याचबरोबरीने उसरली नगरीमध्ये जे मुंबईकर किंवा महाराष्ट्रामधून जो आलेला माणूस आहे त्यांनी मुंबईमध्ये मुबलक पाणी त्यांना मिळालेलं आहे आणि पाण्यापासून आज नागरिकांची जी परिस्थिती फार बिकट परिस्थिती ओढावली होती ती बिकट परिस्थिती आमदार साहेबांनी तिच्यावर अतिने लक्ष देऊन मागच्या वेळेला महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांच्या हातून जी चूक झाली होती की उसरलीमध्ये ज्या पद्धतीची आपली जरी जनगणना झाली नसली तरी त्या मोठ्या
मोठ्या प्रमाणामध्ये असलेली लोकसंख्या त्या लोकसंख्येला मुबलक असलेला पाणी इथल्या नागरिकांना मिळत नव्हता, परंतु आमदार साहेबांनी त्याचा रिटेंडर करायला सांगितलंय आणि निश्चितच येत्या काही 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला जी मोदी साहेबांचं स्वप्नातलं हर घर जल हर घर नल ही जी योजना आहे ती सुद्धा त्या योजनेमधून सुद्धा लवकरच आपल्या सर्वांना पाणी मिळेल यामध्ये शंका नाही। आपली पनवेल तालुक्याच्या लगत असलेल्या या आपल्या ग्रामपंचायत आहेत त्याच्यामध्ये विचुंबा असेल देवत असेल उसरले असेल आमची कोळखी असेल पळसपा असेल सुखापूर पाली देवत आहे आदई आहे या सर्व भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण वाढतंय। नागरीकरण वाढत असताना त्याच्यावर असणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा ज्या पुरवल्या गेल्या पाहिजेत त्याचा लोड मात्र प्रचंड आलेला आहे, परंतु त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी सुद्धा आमदार साहेबांचा सातत्याने या संपूर्ण सर्व ग्रामपंचायतीमध्ये सातत्याने लक्ष असतोय आणि निश्चितच येत्या काही दिवसांमध्ये या सर्व गोष्टींचा पाठपुरावा साहेबांच्या माध्यमातून चालू आहे आणि कामाला सुद्धा लवकरच प्रगती होईल। आपण ज्या विश्वासाने आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकनेते रामशेट टाकू साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जो पक्षप्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये अनेक पक्षप्रवेश होतील, कारण अनेक लोकांची इच्छा आपल्या या उसरली नगरीमध्ये का आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून इथे काम करायचं आहे। यापूर्वीच्या ज्या आपल्या बैठका झाल्या त्या फक्त उसरली नगरीतल्या लोकांच्या नागरी समस्या सुटाव्यात म्हणून इथल्या बैठका झाल्या होत्या, परंतु भारतीय जनता पार्टीची पक्षप्रवेश आणि भारतीय जनता पार्टी मध्ये असणारे काही कार्यकर्ते हे खऱ्या अर्थाने आज आपण आजच्या या बैठकीसाठी उपस्थित आहात। निश्चितच आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच मी साहेबांना विनंती करेन आपण ज्या पद्धतीने संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आपण कामाचा जो विकासाचा जो डोंगर उभा केलाय त्या डोंगराचा बराचसा भाग आपण उसरली मध्ये सुद्धा आपण दिलेला आहे ना, यापुढे सुद्धा आपण उसरली गावासाठी निश्चितच काम कराल। आपण जो शब्द देता तो शब्द 100% पुरा करत असता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी माहिती आहे आणि त्याच जोरावर आज एक ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच माजी उपसरपंच ही सर्व पक्ष मंडळ प्रवेशासाठी उत्सुक झालेले आहेत। मी साहेबांना विनंती करेल आपण आपल्या शुभास्ते या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं, त्यांना पक्षामध्ये त्यांचा समावेश करावा आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा आपला जो युनिट आहे तो युनिट चांगला मजबूत करून या येणाऱ्या काही दिवसांमध्ये उसरली गाव आणि उसरली नगरी मधल्या पिरियडमध्ये काही लोकांनी जाणून बुजून मुंबईकर उसरली गाव असा जो भेदभाव करण्याचा किंवा वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून आजचा पक्षप्रवेशाचा सोहळा सुद्धा आपल्या या हॉलमध्ये आयोजित करण्याचं कारण उसरलीकर आणि उसरली नगरीमध्ये आलेले हे सर्व उसरलीकरच राहतील, कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही। आपण सर्वजण या भारत मातेचे सुपुत्र आहोत आणि आपल्याला अभिमान आहे आम्ही भारतीय आहोत। तसं आपली ज्या नागरी सुविधा आपल्या सुटत नव्हत्या म्हणून आपण त्रासलेले होते, आपला त्रागा होता, हा त्रागा काही दिवसांमध्ये काही महिन्यामध्ये निश्चित कमी होईल आणि तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल का मी उसरलीकर म्हणून मी या गावामध्ये या नगरीमध्ये समाधानी आहे आणि निश्चितच आमदार साहेब आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून हे जे सदस्य मंडळ पक्षप्रवेश करत आहेत ते निश्चितच आपला काम हा प्रमाण म्हणून पूर्ण करतील यामध्ये मला विश्वास वाटतो। मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र सबका साथ सबका विकास। आज आपण पाहतोय तो आदिताबाई नितीन भगत शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यमान सरपंच आहेत आणि आज जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत भारतीय जनता पक्षामध्ये।
कसा चांगला होईल। भारतीय जनता पार्टी मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे आणि आपण जो विश्वास या ठिकाणी टाकलेला आहे आमदार प्रशांत ठाकूर रामशरण ठाकूर साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांवर त्याचा पश्चाताप तुम्हाला कधीच होणार नाही एवढा एक शब्द या निमित्ताने तुम्हाला मी देतो। आज आपलं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी साहेब, राजेंद्र पाटील, अमित जाधव, आपल्या विभागाचे अध्यक्ष अनेश ढवले, आनंद ढवले, विजय भगत, व्यासपीठावर उपस्थित असलेली नवनिर्वाचित सरपंच प्रमोद भेंगारकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनींनो, एक अतिशय चांगला असा निर्णय उसरली ग्रामस्थांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मगाशी सांगितलं की त्याचा पश्चाताप तुम्हाला कधी होणार नाही। कारण ग्रामपंचायतीचा आणि आपल्या भागाचा आपल्या गावाचा जर विकास करायचा असेल तर मला वाटतंय भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय आता उरलेला नाही। आपण बघतो इंडिया स्थापन केली, सर्व किती 50 पक्ष एकत्र येऊन इंडिया पक्षाची स्थापना आणि तरी सुद्धा आज आपण निकाल बघितला असेल मोदी साहेबांचा करिश्मा 4 मधून 3 मध्य प्रदेश मध्ये तर मला 101 आमदार जास्त आणून निवडून त्याच्यामध्ये आपण विजय मिळवलेला आहे। पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल आज आपण बघत आहोत व्यासपीठावर आपले आमदार साहेब आहेत, रात्रंदिवस आपल्या जनतेची सेवा करण्याचं काम ते या निमित्ताने करत आहेत। तसेच आपल्याला जिल्हाध्यक्ष जे नवीन मिळालेले आहेत ते सुद्धा अतिशय मनानं मोठे आहेत आणि जनतेचे काम करण्यासाठी सदैव तत्पर असतात। मागे कुठला या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्या दृष्टीने एक जिल्हा पण पक्षाच्या दृष्टीने 2 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये सर्व गावागावामध्ये जाऊन त्यांनी भागांबरोबर जाऊन पक्ष वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून पक्षामध्ये या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी। आणि आपण आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्यावर जो विश्वास टाकलात, कारण आमदार प्रशांत ठाकूर अशी काही चीज आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये कुठे पण जा प्रत्येक गावामध्ये आता एवढी कामं झालेली आहेत का आम्हाला त्यांना विचारावं लागतंय की कुठलं काम आपलं घ्यायचं शिल्लक आहे का। तर आता उसरलीवाले एक दिला ना वाटतं आम्ही मच्छिंद्र पाटील, जयवंत भगत आणि विजय भगत तिघ चौघांना आम्ही बोलवायचो पण दोघे चौघे मला वाटतं अनिलला बोललो मी आता काय काम करत नाही पण आजचं काम त्यांनी जे केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद काम त्यांनी आज केलेलं आहे। आता एवढ्या लोकांना पक्षामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना आणलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो, आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पार्टीचा विजय आज भारतीय जनता पार्टीचा विजय देशात नाही सगळ्या जगामध्ये आज जे 3 राज्यांच्या निवडणुका जिंकल्या त्याच्यामुळे सर्वत्र मोठ्या सुरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणा दिल्या जातात आणि त्याच घोषणा उसरलीमध्ये डीप सिटी मध्ये आपल्या या हॉलमध्ये दिल्या जात आहेत। अशा कार्यक्रमासाठी आपल्या मध्ये उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे या उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी, तालुक्याचे अध्यक्ष अरुण भगत साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी राजेंद्र पाटील, या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषद माजी सदस्य अमित जाधव आणि ढोळेजी विजय भगतजी, मंचावर उपस्थित असणारे आमचे विभागीय अध्यक्ष या ठिकाणी किशोर सुरते, नवनिर्वाचित विचुंब्याचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय सहकारी इथं उपस्थित असणारे सर्व आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व ज्यांनी भारतीय जनता पार्टी मजबूत केलेली आहे असे आपण सर्व सहकारी आणि आज
आपल्या सरपंच आणि सहच्या सर्व सदस्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला, ते सर्व सहकारी तुमचा प्रवेश व्हावा याच्यासाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे, असे आमचे सर्व सहकारी उपस्थित सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधूंनो, ज्यांचा ज्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला त्या सर्वांचं मी सुद्धा मनापासून स्वागत करतो. आणि तुमच्या येण्यामुळे उसरलीमध्ये सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला एक मोठी ताकद मिळाली, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो. खरं तर भारतीय जनता पार्टी ही आज तुम्हाला माहिती असेल की जगामध्ये सगळ्यात जास्त सदस्य कुठल्या पक्षाचे असतील तर जगामध्ये एक नंबरची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी. त्या भारतीय जनता पार्टीचे आता तुम्ही सदस्य होणार आहात, त्यामुळे तुमचं मनापासून स्वागत करतो. ही एवढी ताकद भारतीय जनता पार्टीची कशी वाढली? भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 सालापासून झाली, पण भारतीय जनता पार्टीनं सुरुवातीपासून सांगितलं की आम्ही इतरांपेक्षा एक वेगळा पक्ष. इतरांपेक्षा वेगळा पक्ष या शब्दाचा अर्थ काय? तर आम्ही इतरांसारखे भरमसाठ आश्वासनं द्यायची आणि बघू होईपर्यंत झाली असं कधी केलेलं नाही. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीवरती लोकांनी कितकासा विश्वास टाकला नाही. 96 साली पहिल्यांदा या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होतील अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं, पण दुर्दैवानं त्यांना सगळ्यात जास्त खासदार निवडून येऊन देखील त्यावेळेला अन्य पक्षांनी पाठिंबा दिला नाही. का? तो दिला असता तर त्यांना भरमसाठ आश्वासनं द्यावी लागली असती त्या खासदारांना, आणि त्याखेरीज त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये पैसे वाटप करायला लागले असते. पण भाजपने ठरवलं आम्ही कसं नाही करणार, आम्ही आमचा जो अजेंडा आहे काय करणार, भाजप सत्तेत आला तर त्याच्या आधारावरती जाऊ. अन्य पक्षांनी सपोर्ट नाही केला आणि 96 13 दिवसांनी त्यावेळेला ते सरकार पडलं. पुन्हा 98 साली पुन्हा भाजपचे जास्त खासदार निवडून आले, अटल बिहारी वाजपेयीजी पुन्हा त्या ठिकाणी पंतप्रधान झाले, पण दुर्दैवानं त्यावेळेला सुद्धा पक्षाच्या पाठिंबा काढून घेतल्यामुळं 13 महिन्यांनी त्यावेळेला ते सरकार त्याच्यानंतर पडलं. पुन्हा 99 पुन्हा निवडणूक झाली आणि भाजप पुन्हा एकदा सगळ्यात जास्त खासदार निवडून आले आणि मग ते सरकार अटल बिहारींच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष टिकलं. पण 5 वर्ष सरकार टिकलेलं असताना अतिशय चांगला कारभार अटल बिहारी वाजपेयीजी करत असताना मग सहकारी पक्ष जे मनाला वाटते तशा पद्धतीच्या मागण्या करायला लागले. आम्ही सांगू तसंच झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे ऐकत नव्हते. आणि त्यामुळे काही अंशी पुढची निवडणूक 5 वर्षानंतरची 2003 साली लढवायला गेले तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्या सर्व पक्षांच्या बरोबर जुळलं नसल्यामुळे लोकांनी त्यावेळेला सत्ता दिलं नाही. पण आज जर तुम्ही देशामधल्या कुठल्याही मोठ्या माणसाकडं ज्यांनी कुठं अभ्यास केलाय अशा माणसाकडे जा, तो सांगेल की आज नरेंद्र मोदींचं सरकार ज्या पायाच्या वरती उभं आहे त्याचा पाया आणि मजबूत पाया भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला घातला होता. हे 1000 लोकवस्तीचं गाव आहे ती जोडली जातील सगळीकडे पंतप्रधान सडक योजना. त्याचबरोबर देशामध्ये दिल्ली, मुंबई बँगलोर, कलकत्ता आणि तिथून पुन्हा दिल्ली अशा पद्धतीनं या ठिकाणी या चतुष्कोन बनवला गेला आणि अशी अनेक कामं अटल बिहारी वाजपेयींच्या कालावधीमध्ये त्यावेळेला सुरुवात झाली. लोकांनी हळूहळू विश्वास टाकायला सुरुवात केली की हे जे बोलतात ते करून दाखवतात. आणि जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आज भाजपच्या सर्व या ठिकाणी जी ताकद आहे त्या ताकदीचा या ठिकाणी संपूर्णपणानं वापर करत या देशाच्या हितासाठी एक एक पावलं उचलायला सुरुवात केली. आणि खरोखर मी सांगतो ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय तुमच्या आमच्या कारकिर्दीतला हा सुवर्ण काळ आहे. सुवर्ण काळाचा अर्थ काय की आपल्याला याच्यापेक्षा चांगले दिवस कदाचित येऊ शकणार नाही असा काळ आहे. कारण तुम्ही आम्ही ज्या पक्षात आहोत त्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी या हॉलमध्ये नाही, कुठेही जा रस्त्यावरती उभे राहा आणि विचारा नरेंद्र मोदी आवडतात का, आणि 100 पैकी 99% लोक ज्याला रागच कुठेतरी पक्षाचा आहे तो
तो सांगेल नाही, अन्यथा 100 पैकी 99 लोक सांगतील नरेंद्र मोदी आवडतात, कारण नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकास हे सूत्र संपूर्ण देशाचा विकास करतंय, संपूर्ण समाजाचा विकास करतंय, आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजी जे बोलतात ते करून दाखवतील यावरती जनतेचा विश्वास पटायला लागलाय. आजचे हे 3 राज्यांचे निकाल आहेत. राजस्थान तिथं असं म्हणतात की एकदा एक पक्षाचं सरकार आलं तर दुसऱ्या पक्षाचं येत नाही. आता तिथे काँग्रेसचे लोक म्हणायला लागले नाही आम्ही यावेळेला हा रेकॉर्ड तोडणार आणि यावेळेला पुन्हा एकदा निवडून येणार, पण तिथे भारतीय जनता पार्टी आली. इथे मध्य प्रदेशमध्ये या मधल्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा आलं, कारण काँग्रेसच्या लोकांनाच आपण पुन्हा निवडून येऊ अशी खात्री पटत नव्हती, आणि मग ते काँग्रेसचे काही आमदार भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आले, पण त्यांनी सांगितलं यांना पैसे देऊन विकत घेतलंय, अमुक होईल तमुक होईल, आता हे भाजप काही तर निवडून येत नाही, पण अभूतपूर्व असा विजय मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाला, आणि छत्तीसगड सारख्या ठिकाणी तिथे भारतीय जनता पार्टीनं अनेक चांगली या ठिकाणी योजना राबवल्या होत्या. म्हणजे आपल्या देशामध्ये सर्वत्र बायोमेट्रिक म्हणजे हाताचे ठसे देऊन तुम्हाला रेशन मिळणार ही जी योजना आहे ही सगळ्यात पहिल्यांदा छत्तीसगडमध्ये त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं सुरू केली. आता देशभरामध्ये या योजना सुरू झाल्या. मोदींनी या देशामधला भ्रष्टाचार कमी करायचा ठरवला आणि सांगितलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्याचा शॉर्टफॉर्म इंग्लिश मध्ये DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तुम्हाला ते पोहोचवायचंय ना, मग ते यांच्या मार्फत थेट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, त्याला म्हणायचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आणि म्हणून महिलांची पहिले खाती उघडली जनधन खाती, आता त्या खात्यामध्ये थेट पैसे महिलांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला सुरुवात झाली. आज लोकांचा विश्वास दृढ बनत चाललाय की मोदीजी फक्त बोलून दाखवत नाही, जे बोलतात ते करून दाखवतात, आणि त्यामुळे आज या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड असा विजय मिळाला. आणि याचीच नांदी आपण म्हणूया की पुढच्या 2024 साली ज्या लोकसभेच्या निवडणुका होतील, आता सर्वसामान्य जनतेला खात्री पटायला लागली की आता 350 पेक्षा कमी जागा भारतीय जनता पार्टीला मिळू शकत नाही. दणदणीत विजय संपादित करत भारतीय जनता पार्टी पुन्हा लोकसभेमध्ये या ठिकाणी सत्तेमध्ये येणार. राज्य केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या ठिकाणी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होणार. आणि मी आता दुपारपासून ज्या ज्या ठिकाणी जातोय ज्या ज्या लोकांना भेटतोय ते लोक अभिनंदन करतात, तर साहेब तुमचं अभिनंदन, मी म्हणतो तुमचंही अभिनंदन, हा खूप चांगलं झालं, म्हणजे त्या माणसाला इच्छा आहे की मी त्याचं अभिनंदन करावं, कारण त्याच्या मनाला आनंद झालाय का मोदीजींनी जे या देशासाठी गेल्या जवळपास 9-9.5 वर्षामध्ये करून दाखवलं त्याचे परिणाम दिसायला लागले का. सर्वसामान्य तरुण आहे, सर्वसामान्य महिला आहे, शेतकरी आहे, उद्योजक आहे, कुठलाही माणूस असू द्या, त्या प्रत्येकाला आनंद झालाय. मधल्या काळामध्ये तुम्हाला कल्पना आहे नोटबंदी झालेली होती, महिला मंडळी इथं बसलेले आहेत, कोणी तांदळात पैसे लपवले होते, कोणी दुसऱ्या कुठल्या डब्यात पैसे लपवले होते, कोणी कुठं कुठं लपवले होते. आता शेवटी ज्या वेळेला बँकेत भरायची पाळी आली तेव्हा ते सगळं उघड झालं. 4 दिवस महिलांनी मोदींच्या नावाने बोटं मोडली, काय गरज होती नोटबंदी करायची असं महिला म्हणाल्या. अनेक अशा पद्धतीच्या देशामधले काळा पैसा लपवणारे लोक म्हणायला लागले, कोणी पलंगाखाली लपवले होते, कोणी संडासच्या टाकीत लपवले होते, कोणी वरती पाण्याच्या टाकीत लपवले होते, हा सगळा पैसा बाहेर यायला लागला. GST म्हणजे तुम्ही जो जो या ठिकाणी व्यवहार करा त्या व्यवहाराचा GST भरायची संकल्पना आली. व्यापारी लोक अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या भाजपच्या बरोबर होते, ते म्हणाले अरे असं का केलं, आमचं नुकसान केलं, पण तो व्यापारी असू द्या ते अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असू द्या बिल्डर असू द्या, कितीतरी लोक मला म्हणाले हे आमच्यासाठी वाईट आहे पण माझ्या पुढच्या पिढीसाठी चांगलं आहे, का माझ्या पुढच्या पिढीला कधीतरी रात्री धाड पडली आहे पोलिसांनी उचलून नेलंय असं घडणार नाही. आता मी जर GST भरणार आहे माझा शेजारी पण भरणार आहे, अजून तिसरा पण भरणार आहे, ज्यांनी बँकेत पैसे भरायला किंवा बँकेतून पैसे काढायला लाईन लावली त्याला हे समाधान होतं का मी पण लाईन मध्ये आहे. आणि तो आमचा या ठिकाणी अमुक दुकानदार असेल कोण शेठ असेल सगळेजण त्या लाईन मध्ये आहेत. मोदींनी सगळ्यांना एका सुरात एका लाईनीत आणलं आणि आपण बघायला लागलो की या देशाची ताकद वाढत चालली. आणि आज महिलांना आपण पाहिलं कोविडच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला सगळे मार्ग बंद झाले
लॉकडाउन जाहीर केलं त्याच्या तिसऱ्या दिवशी गरीब अन्न कल्याण योजना चालू केली आणि 5 किलो धान्य एवढं रेशन कार्ड केशर रेशन कार्ड यांना मोफत द्यायला महिन्याला प्रत्येक माणशी 5 किलो धान्य द्यायला सुरुवात केली. 2020 गेलं, 21 गेलं, 22 गेलं, 23 चाललं, 24 चाललं आहे. आता इथून पुढच्या 5 वर्ष तुम्हाला मोफत धान्य देणार हे मोदींनी जाहीर केलं. जे जाहीर केलं ते करून दाखवतात. त्याच्या कर्नाटक मध्ये काँग्रेसचं सरकार आलं, जे जाहीर करून सत्तेमध्ये आले विसरून गेले. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनं जाहीर केलं होतं आम्ही सत्तेत आलो 200 युनिट वीज माफ करून टाकू, 2.5 वर्ष सत्तेत बसले नाही देऊ शकले. आता हे लोक जे जे जाहीर करतात ते देऊ शकत नाही हे कळलंय. पंजाब मध्ये आम आदमी पार्टी खूप जाहीर केलं, हे देऊ ते देऊ ते देऊ, आता केंद्र सरकारच्या पुढे वाडग्या घेऊन जातात का आम्हाला त्या ठिकाणी द्या. त्यामुळे भाजप काय जाहीर करत आणि दुसरे पक्ष काय जाहीर करतात याच्यात फरक आहे. भाजप जे जाहीर करतो ते करून दाखवतो हा विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे. आणि या उलट काँग्रेस असू द्या, आम आदमी पार्टी असू द्या, अन्य कुठले पक्ष आहेत, मी जेलमध्ये गेलेल्या पक्षांची नावं घेत नाही, 2.5 वर्ष जेलमध्ये आहेत त्यांचा काय विषय घ्यावा. पण आज मला आपल्याला सर्वांना सांगायचंय की आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दिलेला शब्द पाळते हा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या बद्दल मनामध्ये सर्वसामान्यांचे आहे. आणि म्हणून आज उसरली मध्ये हा पक्ष प्रवेश होतोय. तुम्ही सांगितलं दुग्ध शर्करा आयोग आहे की एकीकडे तिकडे विजयोत्सव साजरा केला जातोय आणि तिथे आम्हाला एक नवीन ताकद हे तुमच्या रूपाने येऊन मिळते. आणि म्हणून तुमचं अभिनंदन करताना मी सांगेन की सर्वसामान्य या जनतेचा विकास आणि त्यांच्या अडी अडचणी सोडवणं यासाठी म्हणून तुमची मदत महत्वाची मोलाची ठरणार आहे. आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या संपर्कात ते मतदार आहे, संपूर्ण उसरली ग्रामस्थ आहे, या सगळ्यांचा विकास करणं ही आमची म्हणजे भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी स्वीकारून आम्ही काम करत राहणार आहोत. अरुण बोलले तर विकासाच्या निधीची आपल्याला टंचाई नाही, अडचण नाही. मधल्या काळामध्ये 2.5 वर्ष सत्तेमध्ये नव्हतो पण 2.5 वर्ष सत्तेमध्ये नव्हतो म्हणून कधी अमुक अमुक आपल्याकडे निधीच नाही अशी देवाच्या कृपेनं कुठं बोंब नाही झाली. आणि निधी नाही पण कोण पक्ष सोडून चालला असं पण आम्हाला कोणाची समजूत काढावी लागली नाही. ही देवाची कृपा आहे. आणि याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टी अधिक ताकदीनं पुढे चाललेली आहे. आणि आज जे आपण सगळेजण आलेला आपण कॉलनीत राहणारे असा, आपण गावात राहणारे असा, प्रत्येकाच्या समस्या सोडवणं ही आमची जबाबदारी आहे. मग तो गावात राहणारा सर्वसामान्य रिक्षावाला असू द्या किंवा कॉलनीमध्ये राहणारा असू द्या, प्रत्येकाचं हित साधलं द्यायला पाहिजे. आम्ही तुम्हाला तोंड टेकलं काहीतरी आश्वासन द्यायचं आणि नंतर पूर्ण करायचं नाही. राजेंद्र पाटील म्हणाले की इथं याच्या आधी आलोय ना, 3 वेळा येऊन गेलो, 3 वेळा येऊन गेलो. प्रत्येक वेळेला तुमच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आलो आणि त्या अडचणी सोडवताना तुम्ही प्रवेश करा तर तुमचं काम करतो अशा अटी नाही टाकल्या. आणि त्यामुळे आज जे जे पक्षामध्ये आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी राहणार आहे. त्यामुळे कोणीतरी दम देत आहे, कोणीतरी या ठिकाणी रात्री बेरात्री फोन करतोय, काही घाबरू नका, भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत आहे. तुमच्या केसाला धक्का लावायची कोणाची ताकद नाही एवढं तुम्हाला निश्चितपणाने सांगतो. ज्याच्या पाठीमागे राहतो त्याच्या पाठीमागे ठामपणाने राहतो आणि जिथे या ठिकाणी संघर्ष करावा लागेल त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी कुठं माघार घेत नाही. जास्त वाढलं तरी चालेल पण जो पक्षाच्या बरोबर प्रामाणिक आहे आणि जो पक्षाच्या बरोबर या ठिकाणी निष्ठेला खंबेन करणं उभा आहे त्याच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी सातत्याला राहणार आहे. ही ग्वाही या निमित्ताला तुम्हाला द्यायची आहे. आणि उसरली हे पनवेल शहराच्या भोवतालचं आहे. विचुंबे इथं ही भोवतालची गाव आहे, ही पनवेल शहराच्या भोवतालची गाव आहे. आज पनवेल परिसरामधला विकास पाहिला की तुम्हाला आम्हाला जे वाटते तिथं ज्या ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा या आपल्या परिसरातल्या गावांमध्ये देखील दिल्या पाहिजे. ही आमदाराची जबाबदारी आहे आणि आमदार म्हणून ही जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे. आणि आमचे सर्व अरुण भगत साहेब असतील किंवा आमचे राजेंद्र पाटील असतील किंवा हे सर्व सहकारी मिळून आम्ही या सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं कटिबद्ध आहोत. ठीक आहे, काही गोष्टींसाठी थोडाफार वेळ लागतो पण आपण धैर्यानं जर पुढे गेलो तर या सगळ्या गोष्टींचा निपटारा करू शकतो. राजेंद्र पाटील यांनी उल्लेख केला पाण्याच्या विषयाच्या बाबतीमध्ये की पाण्याची अडचण ही आपल्याकडे होती. जलजीवन मिशन माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या योजना आहेत
काही लोक खोटा प्रचार प्रसार करत राहतात की आम्ही या योजना आणल्या आम्ही या योजना आणल्या. अरे जल जीवन मिशन देशात सगळ्या राज्यात सगळ्या जिल्ह्यात सगळ्या तालुक्यात आणि प्रत्येक गावात खेड्यात चाललेली ती योजना आहे. त्याचा निधी पंतप्रधानांनी पाठवला, पंतप्रधानांनी योजनेचा विचार केला म्हणूनच तुम्हाला मिळू शकतो. हे जे बाकीचे पक्षवाले सांगतात त्यांनी निधी आणला, कुठून निधी आणला बाबा? आणि तुम्ही काय एवढे स्पेशल निघालात? आणि एवढे जर स्पेशल निघाला असता तर तो बॉस त्या ठिकाणी 2.5 वर्ष तळोज्याच्या जेलमध्ये असं या ठिकाणी दिवस मोजत राहिला नसता. आता येतो पुढच्या 6 महिन्यात येतो, पुढच्या महिन्यात आता कुठची तारीख झाली की असं म्हणत म्हणत गेली ना बाबा 2.5 वर्ष. आता किती वर्ष त्या त्याच गोष्टी सांगत राहणार. आणि त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हीच केवळ आपला विकास करू शकते हा विश्वास आता लोकांना पटत चाललेला आहे. आणि त्यामुळे आज तुमची सारी मंडळी आज भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आलेला आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचा विकास, कारण नरेंद्र मोदींचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास, तर त्यामुळे तुमचा विकास साधण्यासाठी सर्वजण मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये प्रयत्न करत राहू याची ग्वाही या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.